आई पण म्हणाली की अमूल्याला घरी बोलव म्हणून भेटायला. खरं? हो. सो अमूल्य, तू ना जास्त विचार करू नकोस, तू ये उद्या घरी, भेटूया आपण. येते. ठेवू मग? नाही नाही, आय मीन मला हे म्हणायचं होतं की काय ना, मी ह्या सगळ्याकडे खूप पॉझिटिव्हली बघतोय, मला खूप बरं वाटतंय. सो तू पण ह्या सगळ्याकडे ना असं पॉझिटिव्हली बघ. अरे हो रे, मी नेहमी सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हलीच बघते. माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच आहे तसा, आणि मला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत. मग आता काय झालं? खरं सांगू? प्लीज. मला थोडं वाईट वाटलं, म्हणजे मला खूप छान वाटत होतं जेव्हा तू त्या घरात राहत होतास, मला तुझ्यासाठी काहीतरी करायला मिळत होत, तुझी जबाबदारी घ्यायला मिळत होती, आणि मला खूप आवडत होत ते सगळं. असा माझा हक्क असल्यासारखं वाटत होत मला तिकडे. बर चल, मी आता ठेवते, आपण भेटूयात उद्या. गुड नाईट. गुड नाईट. चला चला सुमन. हो फोन. आई बरं चल, मी पण निघते. आणि अगं हो, तुला सांगायचंच राहिलं, ते मला आज यायला उशीर होईल, मी वेदांतकडे चालले. कशाला? असंच त्याला भेटायला. म्हणलं सकाळपासून इतकी रेसलेस का वाटत होतीस? अमूल्य जायलाच हवंय का? हो अमूल्य, अगं पण त्यांच्या घरी जायचं म्हणतेस, पण नूतन ताई. आई अगं तर काही नाही बोलणार, इनफॅक्ट मी हॉस्पिटलमध्ये गेले होते ना तेव्हा सुद्धा चांगल्या बोलल्या त्या. अगं पण आता तुझ्याशी नीट बोलतील याची काही शाश्वती आहे का? पण अण्णा सावं तर लागेल ना. अगं पण मी काय म्हणतो अण्णा, हे बघा नूतन काकू नाही काही बोलणार खरंच, आणि समजा काही प्रॉब्लेम झालाच तर मग मी करेन मॅनेज. बर ठीक आहे, जा. येते मी. बाय बाय. आणि वेळेत ये घरी. हो अण्णा. काय हो? अमूल्याचं लग्न झाल्यावर तुमचं कसं होणार हो? काय नाही काय नाही, माझं काही नाही होणार. ती लग्न होऊन सासरी निघून गेली की नाही की आपण आपलं आपल्या ट्रीपला निघून जाऊ, छान एन्जॉय करू मस्त. हा आपण? हो नक्की. हो हो नक्की नक्की. अहो आता तर मला एकटीला पाठवलं, आला नाही तुम्ही. नाही पण आता नाही होणार तस, आता मी येणार तुमच्या सोबत. हा बोलण्यात वेळ घालू नका, माझा उशीर होतो एक तरी इथे. उगाच अरे वा, या 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 या. येस आला पेला, फार आनंद झाला. थँक्यू. नाही थँक्यू मी म्हटलं पाहिजे, संधी वाया घालवल्याबद्दल आणि पुन्हा निर्लज्जपणे तोंड वर करून इथे आल्याबद्दल. हो एवढं रुडली का बोलताय? मी माझ्या लेवलला पूर्ण प्रयत्न करते. रिझल्ट कुठे आहेत? उगाच तुझा आणि माझा वेळ फुकट वाया घालू नकोस. मी वेळ फुकट घालवत नाहीये, माझं काम सुरूच आहे, पण तो वेदांत कॉलच रिसीव्ह करत नाही, त्याला मी काय करू? मूर्ख माणसं संधीची वाट बघतात, हुशार माणसं संध्या निर्माण करतात. संधी तुझ्यापर्यंत चालून आली होती. म्हणजे? वेदांत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता हे तुला माहित होतं? व्हाट? नो आय हॅड नो आयडिया. पण का, म्हणजे अचानक काय झालं त्याला? माहित नाही, तुला जायला पाहिजे होतं, त्याच्या उशाशी बसायला पाहिजे होतं, त्याला काय हवं नको ते बघायला पाहिजे होतं, पण आपण केलं नाही ते.
I'm really sorry. या सॉरी शब्दाचा मला फार राग. असले शब्द वापरून आमची बोलवण करू नका. जमलं तर कान आणि डोळे उघडे ठेवा. या तुझा आणि माझा दोघांचा फायदा आहे. Yes. You are right. In fact, मागे नूतन मॅमने सांगितलं होतं की वेदांच्या नजरेसमोर राहा, त्याच्याशी बॉन्डिंग करण्याचा प्रयत्न कर. मग त्याला घेऊन जा कुठेतरी बाहेर, घरापासून लांब. आत्ताच्या आत्ता अहो, पण तुम्हीच म्हणालात ना की तो आत्ताच हॉस्पिटल मधून आलाय म्हणून. मग असं कसं लगेच? मी काहीतरी कारण सांगायचं. मुंबईला मीटिंग आहे, नाशिकला कॉन्फरन्स आहे. त्याला दूर घेऊन जा, घरापासून लांब, त्याच्या सोबत राहा. Yes. I'll try. Try नको, रिझल्ट पाहिजे. आधीच खूप दिवस वाया गेलेत, आणखी वेळ वाया गेला ना त्याचे परिणाम वाईट होते. या पत्राची भानगड नेमकी काय आहे ते शोधून काढायला हवं. कोणाची मदत घेऊ का मी? त्या दिवशी कोण कोण होत तिथे? तुम्ही काय करता इथे? मी बाहेर ना आलो दादा, आणि आलो तर हा भेटला मला सार्थक तिथे, मग त्याच्याशी गप्पा मारत होतो. तू दिसलास त्या मुलीच्या मागे पळताना. हे बरं आहे दादा, तू मला लेक्चर देतोस की मुलीपासून दूर राहा, मुलीपासून दूर राहा, आणि स्वतः एवढ्या रात्री मुलीच्या मागे पळतोयस. अरे एक मुलगी आहे, ती त्रास देते मला, सारखे कॉल मेसेजेस करते, आणि आज तर तिने लिमिटच क्रॉस केले. हे बघ काय लिहिलंय बघ यावर. आओ लिपस्टिक आहे सर. अरे दादा, एक मुलगी तुझ्या प्रेमात पडली आहे. गले लग जा मेरे भाई. क्या बात है, क्या बात है. विजय किंवा सार्थकला विचारून बघू, त्यांना काही माहित असेल का यातलं? तुम्ही बसा, मी दादांना बोलवते. ओके. साहित्य तू इथे? वेदांत, अरे अरे केवढा लागलाय तुला. सॉरी सॉरी सॉरी, पण हे कसं झालं, कधी झालं मला काहीच माहित नाही. अरे मला कोणीच बोललं नाही, विजयला सुद्धा माहित नव्हतं का? त्याने तरी आईला सांगायला पाहिजे. रिलॅक्स रिलॅक्स, एवढं काही विशेष नाही. अरे विशेष कसं नाही, हे बघ ना केवढं. इट्स ओके, तू बस इथे. ऑफिस कसं सुरू आहे? ऑफिस कसं सुरू असणार तुझ्याशिवाय? सगळेच खूप स्ट्रेस्ड आउट आहे, कामात कोणाचंच लक्ष नाही, एकमेकांवर चिडचिड करत असतात. त्यातल्या त्यात मी एकूणच वातावरण थोडंफार हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करते, पण मी एकटी तरी काय करणार ना विदान. आय रिअली मिस यू. व्हॉट म्हणजे ऑल ऑफ अस,
वी ऑल मिस यू इन द ऑफिस. म्हणजे तुझा एकूणच ऑफिस मधला प्रेझेन्स, तुझा धाक, तुझं ऑफिस मध्ये असणं हे फार गरजेचं आहे VW इन्फ्रासाठी. यू आर एव्हरीथिंग टू मी, टू अस, टू द कंपनी. तू का आलीस? एनिथिंग इम्पॉर्टंट? हा, ते सांगायचंच राहिलं नाही का? मला आपल्या एका साईटवर जायचं होतं. मी एकटीच जाणार होते खरं तर, पण म्हटलं मी एकटी गेले तर मला कोणी फार छान अटेंड नाही करणार, रिस्पॉन्ड नाही करणार, म्हणून इथे आले. कारण तू आलास तर डेफिनेटली मला हेल्प होईल ना? नाही, मला नाही जमणार. तू बघतेस ना, आय मीन जड. ऑफकोर्स, म्हणजे इथे येण्याआधी मला माहीत नव्हतं ना, म्हणून आय मेड अ प्लॅन. बट नो वरीज, तू रिकवर हो, मग आपण जाऊया. आणि मी आहेस ना तुझी काळजी घ्यायला. आणि वेदांत, मला फक्त 2-3 दिवस हवे तुझे, फक्त 2-3 दिवस कंपनी दे मला, मग बघ मी कसं सगळं सेट करते. मी सेट करते म्हणजे? कामाच्या बाबतीत सगळं सेट करीन मी. पण हा, आय डेफिनेटली नीड यू. I need your help. I need your support. Oh, Vedant, easy, easy. Haan, I'm okay. चला हो मॅडम, कोण उचला? सकाळपासून फोन करतोय मॅडम, कोण उचलत नाही, काय झालं असेल? शक्यतो ते असं करत नाहीत, माझा फोन उचलतात त्या. त्यांचं श्रीधर वानखेडे, तुमची बायको फोन उचलत नाही, म्हणजे तुमची एक्स बायको फोन उचलत नाही. पुरावरलं प्रेम आलंय तिचं, त्याच्यामुळे बहुतेक आपल्या होणाऱ्या मिस्टरला विसरली असेल बहुतेक. होणार म्हणजे मी, मला विसरले. हा, तुम्हाला माहिती आहे का कुठे येते? आहे पत्ता तुम्हाला काही? कुणावर जास्तच प्रेम आलंय तिचं, जास्त वाढलं नाही पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, असा झटका दिला पाहिजे ना की पटकन माझ्या मिठीत आली पाहिजे. साहित्य कामाचं बोलायला आली होती, काम होतं तिचं. फोन नाही आहे तिच्याकडे. आहे ना, वापरत जा. पण काही गोष्टी पर्सनली भेटून बोलणं गरजेचं असतं. इजंट इट? झालंय तिचं बोलून, ती निघते आता, है ना? हो. ऑल राईट, बाय वेदांत. And take care, okay? लवकर रिकवर हो, आपल्याला साईटवर जायचं. हो, बाय 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 बाय. बोलले अगं ती कामाचं बोलायला, काम काम होतं तिचं. काय सर, म्हटलं ना कामाचं बोलायला आली होती. हॉस्पिटलमध्येच बोलून घ्यायचं ना तिला. खूप अमूल्य, तू बोलवलंस. मी का बोलू तिला, स्वतःहून आली होती ती. तुझं तुला माहित सर, हे चुकीच्या टाइमला आली. तू ओव्हर करते सर. वेदांत,
अगं तू कन्क्लुजन काय लावतेस, काय करतेस? ये बस इथे बसून बोलू आपण, ये इथे ऐक. ऐक, तिलाच बोलव ना आधार द्यायला. अगं ए बरं ऐक, मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची, सो तू चल वरच्या रूम मध्ये. नाही नको, तुला जे काही बोलायचं ते इथेच बोल. रूम मध्ये नाही येणार का? आठवत नाही का तुला नूतन काकू लास्ट टाइम किती चिडल्या होत्या? हे बघा मुलं, यावेळेस असं काही नाही म्हणा, चल मला महत्वाचं बोलायचं, चल. अरे चल. अरे पण तू काय करतो वेदांत? मॅडम तुम्ही बोलवलं. हो, माझं एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. काय मॅडम? हे बघ वेदांत, इथे यायच्या आत काही गोष्टी आपल्याला बदलायला हव्यात. काय मॅडम, वेदांत सर येणार आहेत ऑफिसला, म्हणजे ते तयार झाले. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही विचारलं का त्यांना? नाही, आणि त्याची काही गरजही नाही. त्याच्याकडे काही पर्याय नाहीये आणि त्याला इथे यावंच लागेल. आणि हो, वेदांत इथे यायच्या आत साहित्यानी या ऑफिसमध्ये ज्या चांगल्या गोष्टी केल्यात त्या आणि तिच्याकडून काय काय चुका झाल्यात त्या ह्याचा एक व्यवस्थित रिपोर्ट बनव आणि वेदांत आला की त्याला दे. ठीक आहे? पण का मॅडम, म्हणजे अचानक. सॉरी मॅडम, सॉरी. ठीक आहे, ये तू. हो. एक मिनिट. हा मॅडम. अजून एक सांगायचंय. वेदांत अरे काय चाललंय तुझं? हे बघ मी काय म्हणते, तुला जे काही बोलायचंय ते आपण बाहेर नाही का बोलू शकत? नाही. तू ना वेदांत कधी कधी ना लहान मुलांसारखंच करतोस खरंच. हे बघ अरे दादा फोन उचलत नाहीये. माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू का? सांग सांग लवकर सांग. काही आयडिया सांग, दादा लग्नाला तयार व्हायला पाहिजे. अमूल्य मॅडम तुमच्याकडे लिपस्टिक आहे का? विजय ही लिपस्टिक लावायची वेळ आहे का? हो लावायची नाही हो, आहे का सांग ना. माहित नाही असेल बघायला असेल तर. काय कागद आहे काय कोणाकडे? अरे विजय हा खूप घाणेरडा प्लॅन. काही नाही हो, तुम्ही थांबा. ठीक आहे तुमची लिपस्टिक. चला चल बेस. कसं आहे? छान आहे. छान छान आहे. कोणी लिहिलंय माहितीये? कोणी? मूल्य प्रश्न प्रश्न काय करते, मला उत्तर हवंय. कोणी लिहिलंय? मला काय माहिती असेल वेदांत कोणी लिहिलंय. जाऊ दे ना वेदांत, तू काय उगाच काय पण घेऊन बसलायस खरंच. नाही जाऊ देणार नाही. अमूल्य मला कळायला हवं ना कोणी दिले ते. माहित नाही खरंच. माझा विश्वास नाही बसत यावर.
मला असं वाटतं तुला सगळं माहिती आहे आणि अमूल्य तू ते आता मला सांगणार आहे. वेदांत काय त्रास आहे हा तू ना. मी सांगते ना तुला, मला खरंच माहिती नाही. मी आलेच.